दिवसामध्ये इथे लकी ड्रॉ ओपन केले जाईल, एक चिठ्ठी उचलली जाईल। जर तुमचा नशीब असेल तर चिठ्ठी तुमची निघाली तर तुम्हाला इथे बाईक दिली जाईल। म्हणजे सातत्याने याच मैदानावर अनेक स्पर्धा होत असतात आणि त्यातीलच ही एक स्पर्धा म्हणजे धर्मवीर चषक, सर्वांचा आवडणारा वर्ल्ड कप ज्याला आपण म्हणतोय, तो वर्ल्ड कप आज या धर्मवीर चषकाच आपल्याला पाहायला भेटतो। आणि नक्कीच हा दुपारचा दोनचा पोल पाहिला आपण, चालू आहे आणि नाईटचा पोल असेल दोस्ती खर्डी आणि ओवी बिरवाडी। आपण सुद्धा खेळल्याच्या दृष्टिकोनाने तयार राहायचं, सापगाव, गावदेवी, गोलभण आपण सुद्धा तयार राहायचं, शिरोळ आणि वालशेत हेमंत सरांची टीम असेल। या सर्वांना सुद्धा मी, जर आपण युट्यूबवर ही स्पर्धा पाहत असाल, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जर एन्जॉय करत असाल धर्मवीर चषक, तर नक्कीच आपण तयारच आहे। पंचांच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल येतो आणि ही तिसरी लढत आपण पाहतोय। टीम धामणी तिला फाईट करते काजलवीर, पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, खूपच सुरेख फटका, नक्की चांगलं जाईल। मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि हा धर्मवीर चषक मधला कव्हर ड्राईव्ह चार धावांसाठी चौकार येतोय। दोन फलंदाज आपण पाहतोय, स्ट्रायकिंगला फलंदाज गणेश आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो धामणी टीमची। तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज काजलवीर संघाचा गोलंदाज अक्षय, त्यावर आक्रमण, पहिल्या चेंडूवर चौकार आला, पुढचा चेंडू पाहूया। पुन्हा एकदा ऑफसाईडला बाराच्या नादामध्ये हा चेंडू, ऑफसाईड पिचिंग चेंडू पाहायला भेटला। बघता बघता इष्टी रक्षाला भेट होऊन हा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो। आमच्या सरांच्या माध्यमातून लगेच सांगलं जातं बाईकच्या स्वरूपात ही एक धाव ॲड केली जाईल, म्हणजे बॅटकट आहे सर, बाईज आहे, ओके। म्हणजेच एक धावनी संघाची धावसंख्या 5 अंकीवर पोचल्या। तिसरी लढत, दोन दोन सामने जिंकून या संघामध्ये या दोन खेळाडूने वर्चस्व राखले दोन्ही संघाने। पुढचा चेंडू पाहूया, आता मात्र हलकासा फ्लिक केलाय चेंडू, सेफ झोन मध्ये जातोय, क्षेत्ररक्षक येतोय पहिल्या अटनमध्ये चेंडू, मात्र बघता बघता हा चेंडू 1 2 3 तिसऱ्या अटनमध्ये अडवला गेला आणि दोन धावा चित्त्याच्या सारख्या धावून यांनी मात्र कंप्लीट केल्या। या दोन फलंदाजाच्या माध्यमातून 3 घेतला आणि 3 धावाने संघाची धावसंख्या वाढली जाते, धावसंख्या 8 धावा। दोन्ही संघांची पाहायला गेले तर झाली या गाठ, कारण की धावा 8 आहेत। आता मात्र नवीन बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहूया, निलेश षटक क्रमांक पहिलं, ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा डोळ्याचं पार न फेरणारा फटका पाहायला भेटतोय। जब सामने था गणेश, गणेश ने मारा पहली गेंद पे चौका, तो अब मैं आया हूँ, मैं भी मार सकता हूँ, हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलं। आणि या चौकाराने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होणार, 4 ने वाढणार धावसंख्या, पोहोचली 12 धावा। दोन्ही संघ दोन मध्ये दोन मॅच जिंकल्या आणि आता तिसरी मॅच साठी लढत चालू आहे, पाहूया। धामणी संघ पाहायला गेलं तर कसारा विभाग म्हणजे खर्डी विभागातून बिलॉंग करतो आज, आणि काजलवीर संघ या शापूर तालुक्यातील संघ, दोन्ही संघ पाहतोय। पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फटका सुरेख आहे, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतो आहे, चेंडू अडवला, त्यावर फक्त आणि फक्त एकच धाव, एका धावीने संघाची धावसंख्या पुढे पुढे सरसवली जाते। न उसका ना मेरा अब हो गए, टीम धामणी के 13, कारण की धावसंख्या आहे 13। ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून ही स्पर्धा ठेवली जाते आमच्या विजयभाई भगत, ही सुद्धा सातत्याने चांगली एक वर्बणी क्रिकेट प्रेमींसाठी आणतात। ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडूला, लाजवा फटका, बघता बघता हा चेंडू धर्मवीर चषक मधला येतोय, चौका। हे चौकाराने पुन्हा एकदा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडी सोड फलंदाजी पाहायला भेटली, 3 चौकार या षटकामध्ये आले आणि धावसंख्या 17 या अंकेवर पोहोचल्या। सोमनाथजी खाडे सर सातत्याने ह्या शापूर तालुक्यातील एक चांगला आवाज, अल्लेनी गावचे हे व्यक्तिमत्व आणि तसेच आमचे प्रसन्न सर कल्याणचे सातत्याने ह्या शापूर तालुक्यामध्ये प्रथमच आम्ही पाहायला गेलं ना, तर बुरवाडी येथे त्यांना पाहिलं, खूपच सुरेख त्यांचं आवाज सातत्याने पाहिलं गेलं, खूपच सुरेख त्यांचे अँकरिंग आपण पाहतो आहे। आणि या धर्मवीर चषकमध्ये सुद्धा 4 छान लावण्यासाठी ते उपस्थित आहेत। तर गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिलं संपलं, पहिल्या षटकामध्ये टीम
मोरिया धामणी संघाची धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या झाली 17. आता षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी काजलवीर संघाचा गोलंदाज फाद होय संदीप. पाहूया संदीप दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फ्लिक केलाय क्षेत्ररक्षक चित्त्यासारखा धावत आला. थोडीशी फंबलिंग पाहायला भेटली. बघता बघता दोन धावा कंप्लीट केल्या. आलेल्या सर्व संघांना विनंती असेल आपण जर आला असेल तर आपले रिपोर्टिंग करून घ्यायचे. दोस्ती खर्डी संघ असेल, ओवी बिरवाडी संघ, सापगाव संघ, गावदेवी गोलभन संघ, शिरोल संघ, वालचेत हेमंत सरांचा संघ. पाहूया पुढचा चेंडू. रिवर्सचा डेंगल आहे, काय फटका सजवलाय, डोळ्याचं पारणं फेडणारा फटका धर्मवीर चषक मधला हा षटकार. लाजवाब स्ट्रोक, अफलातून फटकेबाजी सातत्याने. हा फटका सुरेख फटका पाहायला भेटतो. उजव्या हाताने फलंदाजी करत होता, शेवटच्या मुवमेंट पर्यंत पाहिला. चेंडू फेकायचा, चेंडू फेकायचे दादा. एक स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय ज्याला पाठीचा कणा म्हणून ओळखला जाणारा रायडू. आरू आणि हमजा चेंडू कुठे गेला तरी चेंडू आणण्याचं काम करतात. त्यांचं सुद्धा मोलाचं योगदान असेल, त्यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. चला लगेच चेंडू मैदानामध्ये फेकायचं. प्रेक्षक राजा, तुमच्याकडे जरी चेंडू आला तरी तुम्ही सुद्धा मैदानामध्ये फेकण्याचं काम करायचं. षटकार आणि धावसंख्या पुढे सरसवली. धावसंख्या बघता बघता 20-25 या अंकेवर पोहोचल्या. पाहूया मॅच चेंडू आलेला आहे. सर मॅच चेंडू घ्यायचं आहे आणि स्पीडअप करा सर. तुम्ही सुद्धा सांगायचे 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे. सर्व संघांना सांगतो नाही डिन्स ब्रेक मैदानामध्ये घेऊन जायचं नाही आहे. पंचांना विचारलाय शिवा. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा सज्ज झाला फलंदाज. ओहो आता मात्र बॅटीची कडा लागली होती आणि हा स्टंपांचा चेंडू आदळलाय. डायरेक्ट दांडी दांडी गोल, फलंदाज बाद, विकेटचं पतन. जणू काय मला असं वाटलं होतं का बॅटची कडा लागल्या, पण हा डायरेक्ट फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे, चेंडू मात्र स्टंपांवर आदळला. चेंडू लागून बेल्स पडलेली आहे, फलंदाज बाद आहे. ओके चेक केला जाईल आमच्या पंचांच्या माध्यमातून. नक्कीच खेळाडू म्हणतात का हवेनी बेल्स पडले की काय, पण इथे आमचे थर्ड अंपायर आहेत. नक्कीच इथे चेक केला जाईल पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. टीम बिरवाडी संघ, ओवीस बिरवाडी संघाचा कर्णधार, तसेच दोस्ती खर्डी संघाचा कर्णधार. चला दोन्ही संघांना इन्व्हाइट करतो का आपण टॉच उडवण्यासाठी इथे स्टेजवर यायचं. ओ यू टी आउट आहे, म्हणजे चेंडू मात्र स्टंपवर आदळला आणि त्यानंतर बेल्स पडली आहे, फलंदाज बाद आहे. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचले. बॅटला कडा लागली, चेंडू कॉटन बोर्ड झाला, म्हणजेच फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये इंटर होतो टीम धामणी संघाचा विलास. खूपच सुरेख फलंदाजी करत होता फलंदाज निलेश. वैयक्तिक 15 धावांवर बाद होतोय निलेश. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल धामणी टीमचा हा खेळाडू नक्कीच विलास. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू आल्याला स्वागत करतोय आणि हा चेंडू सुद्धा फेकून देतोय धर्मवीर चषक मधला षटकार. निलेश यांचा मोठा भाऊ, म्हणजेच पहिले छोटे मिया अब बडे मिया, उलट सांगावं लागेल आता. छोटे मिया तर छोटे मिया, बडे मिया सुभान अल्लाह, काय खेळ आहे. षटकार ठोकला आल्या मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा उंचावून माराच्या नादामध्ये. बॅटीची लागली कडा, इष्टरक्षकाने टिपलाय छेल. अब तू मुझे मार सकता है तो तुझे मैं कर सकता हूं बाद, हे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटला. फलंदाज बाद, विकेटचं बदन.
31वा लागलेला हा झटका क्रमांक दुसरा टीम धामणी संघाला। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोरिया धामणी टीमचा हा खेळाडू सूरज पाहतो आहे। पविया सूरज कशा प्रकारे कामगिरी करेल, सूरज बोलतो तरी तुला सूरज सूरज। नवीन बॅटर सूरज पाहायला भेटतो। गणेश आणि सूरजची ही जोडी आज मित्रांनो पाहायला गेलं तर गणेश चतुर्थी सुद्धा आहे। गणेशाचं आगमन सर्वांच्या घराघरामध्ये हे मात्र पाहायला मिळतं आणि आज गणेश धामणी संघाचा नॉस्टाईक एंडवर पाहतो आपण। पविया पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल नवीन बॅटर सूरज। हलकासा फ्लिक केला चेंडूला, बाउंड्री लगेच चेंडू येतो आहे। क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला गेला, कुठलीच चुकी नाही झाली, म्हणजेच एक चुकी सिंगल कंप्लीट होत्या। बघता बघता धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या लॉस ऑफ 2 विकेट टीम धामणी टीम 32 धावा। चला खर्डी संघ दोस्ती ग्रुप खर्डी संघ विनंती असेल आपण स्टेजवर असतं नसतं व्हायचा। जर ही मॅच कंप्लीट होईल म्हणजेच हाफ इनिंग म्हणजे 4 षटक कंप्लीट व्हायच्या पहिले जर प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही तर आमच्या भाईंच्या माध्यमातून पॅनलाइज केले जाईल त्या संघाला। लक्षात ठेवा मॅच चालू आहे, मॅच एन्जॉय करता टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून यूट्यूबवर जर स्पर्धा पाहत असाल तर आपली मॅच आहे, आपण लवकर येण्याचा प्रयत्न करा। ओवी बिरवाडी संघ उपस्थित आहे, त्यांचं करूया या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत। तसेच विनंती असेल टीम दोस्ती ग्रुप खर्डी संघ तिसरं षटक प्रगतीपथावर। पुन्हा एकदा हलकासा कट केला, फ्लिक केला, चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये। तिथे पाहायला भेटेल फक्त आणि फक्त एकच धाव प्रसाद गोलंदाजीसाठी आला। मागील मॅचमध्ये त्यांनी दिलाय अप्रतिम गोलंदाजी केली होती, तोच तो प्रसाद। पविया या मॅचमध्ये कशी गोलंदाजी राहील त्याचे, कारण की छोटे छोटे युद्ध संपल्यानंतर मोठ्या युद्धांना सुरुवात होते। 2 मॅच जिंकला तर तिसरी जिंकायचं। पुढचा चेंडू, हा चेंडू नक्कीच लाईन चेक केली जाईल पंचांच्या माध्यमातून। हा चेंडू खराब आहे, वाईट चेंडू पाहायला भेटतो सातत्याने या शापूर तालुक्यातील। हे नावाजलेले पंच आपण पाहतो आहे, निलेश महाजन सर, हेमंत सिट्टे सर आणि तसेच आमचे राम सर। हलका सकट केलाय चेंडू, पाहूया पुन्हा एकदा एकच धाव। हेमंतजी तावडे सर आपण पाहतोय, सातत्याने हे पंचांची जोडी पाहायला भेटते। पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज पाहूया। लोवर फुटो चेंडू होता, बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक येणार। चेंडू अडवला गेला पुन्हा एकदा, बघता बघता 2 धावा तर कंप्लीट केल्या। पाहूया तिसरी होणार की नाही आहे, 2 धावा कंप्लीट, 2 धावाने मोरिया धामणी संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगतीपथावर। 37 धावाच्या मात्र टीम धामणी संघाच्या माध्यमातून पाहतो। 3 चेंडू टाकून झालेत, 3 चेंडू बाकी आहेत या षटकातील। पुढचा चेंडू ऑफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने फ्लेक केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचला, चेंडू अडवला गेला, चेंडू फेकी होते। बघता बघता 2 धावा तर कंप्लीट केल्यात। पाहूया या 2 धावाने संघाची धावसंख्या 2 वाढणार आणि धावसंख्या होत्या मोरिया बॉय धामणी टीमची 39 धावा। नक्कीच पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये मोठ्या फटक्यांची आतिषबाजी केली पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर दुसऱ्या षटकापासून एकेरी दुवेरी धावांवर जास्त लक्ष दिला टीम धामणी संघाच्या माध्यमातून आणि धावसंख्या इक्का दुक्का करून धावसंख्या पुढे सरसवण्याचं काम चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। सातत्याने प्रेक्षक राजा म्हणत असतो का मैदानाच्या मध्ये आतमध्ये कुठली मॅच चालू आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे। एका साईडला काजलवीर संघ तर एका साईडला धामणी संघ। आत्ता मात्र लाजवाब चेंडू ऑफसाईड लावून मात्र फ्लिक करायचा होता चेंडू, थोडासा खालवर टप्प्याचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला। निर्धाव चेंडू पाहायला भेटतो, निर्धाव चेंडू जे सांगता होता चेंडू टाकून झाले, 5 शेवटचा चेंडू टाकला जाईल। पाहूया चांगली गोलंदाजी, पुन्हा एकदा पुढे स्टेप आउट करायचा होता, हा चेंडूवर फिल्डर केली होती पण हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला। बघता बघता 3 षटक होता कंप्लीट, म्हणजेच 18 चेंडू टाकून झाले, 18 चेंडू मध्ये धावा पाहायला गेला टीम धामणी संघाच्या 39 धावा। जमंत्र प्रगती पतावा लागल्या शेवटचा आणि अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहूया।
काजलवीर टीमचा भावेश मूर्ती लहान कीर्तिमान खेळाडू आहे. मागील मॅचमध्ये त्याला ढावा डिफेन्स करायचे होत्या, अप्रतिम गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला सेकंड राऊंडमध्ये विजय करून दिला होता. आता चौथी ह्या तिसऱ्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली तर धावा डिफेन्स ज्यावेळेस आपली फलंदाजी येईल त्यावेळेस धावा कमी राहतील. पण सातत्याने क्रिकेटमध्ये म्हटलं जातं मित्रांनो, शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक. टीम खर्डी संघ, दोस्ती ग्रुप खर्डी संघ, सातत्याने तुम्हाला आम्ही कॉल करतोय. जर हे षटक कंप्लीट व्हायच्या पहिले उपस्थित नाही राहिलं तर पॅनलाईजचा सामना करावा लागेल. दोस्ती ग्रुप खर्डी संघ चला टाच उडवण्यासाठी यायचं. आता मात्र सलामीचा फलंदाज गणेश मैदानामध्ये आहे, स्ट्राईक एंड आपण त्याला पाहतोय तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज भावेशला पाहतोय. हफ ट्रॅकवर चेंडू फक्त फ्लिक केलाय चेंडूला, बाउंड्री लगेचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतो, चेंडू अडवला गेला. पुन्हा एकदा पाहूया काय होतंय. कॉलिंग सुरेख पाहायला भेटली. बघता बघता जिथे दोन घ्यायच्या होत्या तिथे मात्र थांबवलं गेलं आणि घेतली गेली फक्त आणि फक्त एकच धाव. आणि धाव संख्या लॉस ऑफ टू विकेट टीम धामणी टीम 40 धावा आपण पाहतोय. प्रगती पथावर लागल्यात. तिसऱ्या राऊंडची ही लढत पाहतोय धर्मवीर चषक मध्ये. दिवस क्रमांक दुसरा. भविया पुढचा चेंडू भावेश याचा. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू होता, हलकासा फ्लिक केलाय क्षेत्ररक्षकाला, बाउंड्री लगेच चेंडू पोहोचे, चेंडू अडवला गेला, चेंडू फेकी होत्या. पुन्हा एकदा एकच धाव. शेवटचं षटक म्हणतो ना हाणामारीचं षटक आहे, पण या षटकामध्ये ह्या गोलंदाजाने आत्तापर्यंत भावेशाने टाकली चेंडू दोन आणि दोन चेंडूमध्ये दिल्या 2 धावा. म्हणजे अजूनही 4 चेंडू बाकी आहेत आणि 4 चेंडूमध्ये मोरिया थांबणी संघाचे धावा किती लागल्या जातील पाहूया. हा चेंडू आकाशाला लागत पाहूया. उंची जास्त घेतली आहे, क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि तिथे मात्र हा झेल धरतीला दान होतोय. झेल छुटा गेंदबाज का दिल तुटा. आणि बघता बघता 2 धावा तर कंप्लीट केल्या. पाहूया तिसरी घेणार की नाही. 2 धावा आणि 2 धावाने 3 धावा घेतला. 3 धावाने संघाची धावसंख्या 3 वाढ होते. धावसंख्या पोहोचली 44 अंकेवर. गुड आणि बिन विकेट या दोन खेळाडूच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं. जब छक्का और चौका नाही है आता तो एका दुक्का करके धावसंख्या पुढे सरसवली जाईल. हा चेंडू नक्कीच लाऊडली अपील केली जाते पंचांच्याकडे, पण हा चेंडू पाहूया. सुरेख चेंडू पाहायला भेटत, दोन चेंडू पाहायला भेटला, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. किती धावा येतील पाहूया. सूरज मैदानाच्या आतमध्ये सातत्याने प्रयत्न करतोय पण बॅटच्या फ्लोमध्ये चेंडू येत नाही. हा चेंडू बॅटीला कड्या लागून डिक्लेअर झोनमध्ये जातोय. पुन्हा एकदा 1 धावेसाठी. चला स्पीडअप करा, अजूनही शेवटचा चेंडू टाकला जाईल आणि दोस्ती ग्रुप खर्डी संघ जर उपस्थित राहिला नाही तर पॅनलाईजचा सामना करावा लागेल. दोस्ती ग्रुप खर्डी संघाला आम्ही सातत्याने कॉल करत आहो. कसारा विभागातील हा संघ आणि पाहायला गेलं तर ओवी बिरवाडी संघाचा कर्णधार उपस्थित आहे. शेवटचा चेंडू पाहूया गणेशसाठी. हफ ट्रॅकर चेंडू हुक केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने शेवटच्या चेंडूवर. श्री गणेशच्या कर्णाला गणेशच्या बॅटमधून आला हा धर्मवीर चषक मधला षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या पाहायला गेली 4 षटकाच्या अखेरीस. फलंदाजी करत असताना टीम धामणी संघाने धावा केल्या 51 धावा. आणि ज्यावेळेस सेकंड इनिंगला फलंदाजी करण्यासाठी येईल टीम पाहायला गेलं काजलवीर संघ, तर काजलवीर संघाला करावा लागतील 52 धावा 4 षटकामध्ये कंप्लीट. चांगला क्रिकेट सातत्याने एन्जॉय करतो ही स्पर्धा. दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये धर्मवीर चषक आपण पाहतोय. हरिओम मित्रमंडल आयोजित शापूर नगरीमध्ये खूपच चांगला क्रिकेट. आमचं पंच सुद्धा सांगतात त्याने टायमिंग लावलं होतं. 15 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट केले टीम काजलवीर संघाने. हार्दिक अभिनंदन असेल तुमचं. हेच मित्रांनो सातत्याने दुसऱ्या संघाने सुद्धा करा, स्पीडअप करा. जेवढं स्पीडअप तुम्ही कराल तेवढी चांगली स्पर्धा एन्जॉय कराल, कारण की ही स्पर्धा एक शापूरचा वर्ल्ड कप म्हणून ओळखली जाणारी धर्मवीर स्पर्धा. टॉस झाला, नाणेफेकीचं कौल झालं स्टेजवर आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून. खर्डी विपक्ष ओवी बिरवाडी
तर टॉस जिंकला दोस्ती ग्रुप खड्डी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेली टीम ओवी बिरबाडी संघाला. तसेच मित्रांनो सर्वांना सांगतो त्यानंतरची मॅच असेल टीम सापगाव आणि गावदेवी गोल्डबन संघ. आपण सुद्धा उपस्थित राखायचं आहे. अजून एक टीम असेल शिरोळ आणि तिला फाइट करणार टीम वॉलशेत म्हणजे आमच्या हेमंत सरांची टीम. ह्या सर्व संघांना मी विनंती करतो की आपण जो टायमिंग दिला त्या टायमिंगवर उपस्थिती राखा. पाहूया धामणी टीमने लगेच क्षेत्ररक्षण लावून घेतलं सातत्याने. मित्रांनो लगातारची ही दुसरी मॅच खेळत आहेत म्हणजेच चांगला क्रिकेट. दोन फलंदाज आपण पाहतोय. 52 धावांचं आव्हान हे पूर्ण पार पाडण्यासाठी आपण फलंदाज पाहतोय पंकज आणि रवींद्र काजलवी संघाचे हे खेळाडू. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी राहिली होती. पंकजाची मूर्ती लहान कीर्तिमान हा खेळाडू आहे सातत्याने आपल्या संघासाठी. त्याला माहित आहे जो जीता वही सिकंदर होता है जो हारा 365 दिवस या धर्मवीर चषकाची वाट पाहावी लागते मित्रांनो. कारण की हा क्रिकेट कोण म्हणत नाही ज्यावेळेस लॉस पडले जाते धर्मवीर चषकाचे आणि त्यावेळेस मात्र सातत्याने आमच्या भाईंना कॉल येत असत भाई आमचा संघ घ्या आम्हाला सुद्धा खेळायचं धर्मवीर शापूरचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो आहे. आणि मात्र अनेक टीम वेटिंगवर असतात हा धर्मवीर चषक खेळण्यासाठी. आज काजलवीर संघ पाहतोय कालचा दिवस गाजवला एक संघ मिळाला आम्हाला कालच्या दिवसामध्ये. शेरपोली बी संघाने अप्रतिम कामगिरी त्यांची राहिली आणि तो संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला. तर आजचा दिवस क्रमांक दुसरा आणि दुसऱ्यामध्ये कोण क्वालिफाय होईल हे पाहायला भेटेल. प्रथम फलंदाजी करत असताना धामणी संघाने धावा गेल्या 51 धावा आणि 52 धावांचं आव्हान ठेवलं आहे टीम काजलवीर संघासमोर. तर पाहूया काजलवीर संघाचे हे दोन धुरंधर आपण पाहतोय पंकज आणि रवींद्र. तर गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय निलेश. पहिला चेंडू निलेश याचा पहिला चेंडू ऑफसाईडला मारायच्या नादामध्ये. हा चेंडू ऑफस्ट्रमच्या खूपच दूरवर राहिला पण जसं निलेश महाजन सरांचा व्हाईटचा इशारा आला ज्यावेळेस टीम थांबणी फलंदाजी करत होती पहिला चेंडू स्पर्श गेला. पहिला चेंडू 4 धावांसाठी आला होता आणि आता टीम काजलवीर संघ पहिला चेंडू स्पर्श करताना हा चेंडू वाईट पाहायला भेटला. क्रिकेटमधला 21वा नेम हा वाईट आहे. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा आता मात्र हाफ ट्रॅकर चेंडू तो ऑफसाईडला मारायच्या नादामध्ये. हा चेंडू दॉट पाहायला मिळाला एक तेरी तो एक मेरी. पहिला डॉट आला पहिला व्हाईट आला त्यानंतर दुसरा चेंडू डॉट टाकतोय. पॉवर प्लेचं षटक आहे 52 धावा आम्हाला रोखायचे आहेत यासाठी संघर्ष चालू आहे टीम धामणी संघाच्या माध्यमातून. तरी आक्रमण करावा लागेल टीम काजलवीर संघाला. पुन्हा एकदा लाईन चेक केली जाईल सरांचा इशारा आला पुन्हा एकदा व्हाईट चेंडू पाहायला भेट म्हणजेच एक चेंडू खराब तर एक चेंडू चांगला. पुन्हा एकदा खराब चेंडू. सातत्याने प्रेक्षक राजांना सुद्धा विनंती आहे तुम्ही आला ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी भाईंच्या माध्यमातून. इथे मात्र एक लकी ड्रॉचं कुपन आहे आपण आपला आधार कार्ड घेऊन या आपलं लकी ड्रॉचं कुपन फाडा आणि नक्कीच फायनलच्या दिवसामध्ये तो लकी ड्रॉचा जो कुपन असेल तो घेऊन इथे या आणि ज्यावेळेस इथे चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि त्यातून एक चिठ्ठी काढली जाईल तिला मात्र ज्याचं नाव असेल त्याला या भाईंच्या माध्यमातून इथे बाईक दिली जाईल. जब आप आए हो तो खाली आत मत जाओ ही संकल्पना भाईंची आहे. पुढचा चेंडू पाहूया हाफ ट्रॅकर चेंडू सातत्याने प्रयत्न करत होता ऑफसाईडला मारायच्या नादामध्ये. दोन खेळाडू धावतात फलतात पण हा चेंडू पाहूया शेवटच्या मुवमेंटला रिलेश क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. मी अडवलंय तुझ्या हातामध्ये फेकतोय त्याने घेतलं एसटी रक्षकाला फेकलं. बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या जातात. 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. आता काजलवीर संघाची धावसंख्या होती ती 5. 52 करत असताना 5 धावा झाल्यात. प्रगतीपथावर षटक क्रमांक पहिलं पाहतो आपण. आज गोलंदाजी ट्रॅकवर आपण मोरिया धामणी संघाचा हा गोलंदाज पाहतोय. फलंदाजामध्ये त्याच्या बाटीतून एक रिवरचा षटकार पाहायला भेटला होता पण आता गोलंदाजी करत आहे. रनवेमध्ये पुन्हा एकदा चुकी होत आहे हा चेंडू. मात्र मित्रांनो सातत्याने आम्ही सांगत असतोय ज्यावेळेस रस्ता भरकटल्यानंतर कोणाला तरी विचारावं लागतंय दादा हा रस्त्याने मी चाललो तो रस्ता परफेक्ट आहे की नाही. त्यावेळेस कोणीतरी सांगते दादा तू चुकीच्या मार्गावर चाललाय मग त्यावेळेस तू चांगल्या म्हणजेच
जो मार्ग तुला शोधायचा होता त्या मार्गावर जात असतो. हा चेंडू पुन्हा एकदा ताट पाहायला मिळतोय. चार चेंडू टाकून झाले आणि धावसंख्या पाहायला गेलं तर पाय जबा अजूनही दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. चांगली गोलंदाजी राहिल्या. चांगला क्रिकेट धामणी टीमच्या माध्यमातून. हा चेंडू आकाशाला का दुडवलाय पाहूया. हा कुठे लॅड होतोय आणि हा लॅड होतो डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सहा धावांसाठी षटकार. धर्मवीर चषकाचा षटकार येतोय. सातत्याने प्रयत्न करत होता. चार चेंडू खेळले होते. चार मध्ये आल्या होत्या पाच आणि आता पाचव्यावर केलाय क्रमन. सहा धावांसाठी षटकार ढोकला आणि या षटकाराने धावसंख्या 11 या अंकेवर पोहोचल्या. पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये का सातत्याने समालोचक सांगत असतोय का पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू असतात. स्पीड अप करा. आणि त्याच दृष्टिकोनाने आपल्याला 360 फलंदाजी करावी लागते आणि ती केली गेली. शेवटचा चेंडू टाकला जाईल. पुन्हा एकदा हाफ ट्रायगर चेंडू होता. हू करायचा होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने घोषांकित क्षेत्र म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो एका धावेसाठी. षटक क्रमांक पहिलं कम्प्लीट झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस काजलवीर टीमने धावा केल्या 12 धावा. उर्वरित आता चेंडू बाकी आहेत 18 आणि 18 मध्ये करायचे धावा 40 धावा. 18-40 समीकरण आहे. तर पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर लगेच गोलंदाज कोण येतोय. छोटे भाई ने गेंदबाज की. अभी बड़ा भाई आ रहा है विलास. गोलंदाजी ट्रैक वर विलास पाहतो आपण. दुसरे षटक टाकण्यासाठी धामणी संघाच्या माध्यमातून सातत्याने. मित्रांनो गावामध्ये गावचा क्रिकेट खेळताना वडील सुद्धा पाहायला भेटेल, मुलगा सुद्धा पाहायला भेटेल, भाऊ सुद्धा पाहायला भेटेल. कारण की आपला गावचा क्रिकेट आहे. एक गाव एक फॉर्मॅट आहे. तर एक गावासाठी आपल्या म्हणजे आपल्या गावासाठी आम्हाला क्रिकेट खेळायचं आहे आणि तो क्रिकेट खेळण्यासाठी आज सर्वांना आवडणारी स्पर्धा म्हणजे धर्मवीर चषक आमच्या भाईंच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी थाटामाटामध्ये सजवली जाते. यावर्षी सुद्धा आसिफ मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून हे धर्मवीर चषक कसं सजलं जाईल हे मात्र आसिफच्या माध्यमातून सजवलं गेलं. आता मात्र एक साईडच्या दिशेने हा चेंडू फ्लिक केला. चेंडू जातो आहे डिक्लेअर झोनमध्ये. चला प्रेक्षक राजा म्हणजेच आमचा हमजा असेल चेंडू द्यायचा आहे आणि हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विलास आला आणि विलासच्या पहिल्या चेंडूवर एक धाव आली. फव्या ही सलामीचे मैदानाच्या आतमध्ये दोन धुरंदर आपण पाहतोय. हा चेंडू पुन्हा एकदा जमिनीला गुदगुल्याकारी चेंडू जातोय. सर्कलमधला खेळाडू चेंडू अडवला जातोय आणि मात्र एकच धाव घेतली जाते. 52 धावा करायचे जिंकण्यासाठी. लैरोसे नौका पार नाही होती. कोशिश करून आले की हार नाही होती. सातत्याने कोशिश करावी लागेल. जर तुम्ही कोशिश कराल जिद्द आणि चिकाडी हातामध्ये मनगडामध्ये ताकद असेल छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असाल तर नक्कीच तुम्हाला त्यांची आठवण करावी लागेल आणि फलंदाजी करावी लागेल. फव्या बाटीची काढा लागली. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चुकी होत्या मात्र हा चेंडू धरतीला दान झाला. दाट चेंडू पाहायला भेटतो. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. ह्या धाबा डिफेन्स आम्हाला करायचे आहेत. खर्डी विभाग म्हणजे कसारा इकडून आम्ही आलो. आम्हाला धर्मवीर चषकमध्ये आम्ही 3रा राऊंड मारायचं आहे. या नियमानुसार क्रिकेट त्या आपण पाहतो खेळत आहेत टीम मोरिया धामणी संघ. तर काजलवीर संघाला आक्रमण करावं लागेल. पुढे स्टेप आउट केलाय. हा फटका पाहूया. पुन्हा एकदा आकाशाला जातो. क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या मस्तकावर दस्तक फेकून दिलाय. धर्मवीर चषक मधला हा षटकार. पुन्हा एकदा असं वाटलं होतं का उंची जास्त घेतली अंतर कमी आहे पण हा चेंडू नक्कीच बघता बघता आमच्या डोळ्याला पाहता पाहता चेंडू मात्र लँड झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि षटकार आला. षटकाराने धावसंख्या पाहायला गेली तर 20 धावा झाल्यात टीम काजलवीर संघाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे स्टेप आउट केला. हा चेंडू पुन्हा एकदा बाउंड्री लगत जातो आहे. आता तिथे क्षेत्ररक्षक आहे. त्याने टिपलाय झेल आणि फलंदाज काजलवीर संघाचा होतोय फेल. जो आक्रमण करत होता बाहुबली होता. मग अशी म्हटलो छत्रपती शिवाजी महाराजांचा जर मावळा असेल अंगामध्ये रक्त सरसर करावं लागलं आणि मात्र चेंडू षटकार फेकला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मला आक्रमण करायचं होतं. आक्रमण तर केला होता पण तिथे क्षेत्ररक्षक होता मावळा होता गडाच्या पायथ्याशी आणि त्या गडावर महाराजांना गड जिंकण्यासाठी गडाच्या पायथ्याशी मावळे लढत असतात.
लड़त होता मावला आणि त्याने म्हटलं राजे तुम्ही जा आम्ही आहोत गडाच्या पायथ्याशी। गडाच्या पायथ्याशी जो मावळा होता त्याने टिपला झेल आणि फलंदाज मैदानामध्ये फेल। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रसाद, पाहूया प्रसाद कशा प्रकारे कामगिरी करेल। षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी गोलंदाज होता विलास, विलासाने अप्रतिम गोलंदाजी केली, चेंडू टाकून झाले पाच, शेवटचा चेंडू आहे, सात धावा एक विकेट, शेवटचा चेंडू हुक केलाय आणि हा चेंडू कुठे जातो पाहूया। तिथे पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक गणेश पुन्हा एकदा रिले छेल पाहायला भेटतोय, एकाच्या हातात निसडलं आणि दुसऱ्याने जज केलं, लाजवाब क्षेत्ररक्षण। सातत्याने मैत्री कशी असावी, तर मैत्री या दोन खेळाडूंसारखी असावी, हम छोड सकते तो तुम पकडो, अरे माझ्या हातातून सुटला तर तुम्ही धरायचं। विकेट, विकेटचं पतन। षटक क्रमांक पाहायला गेला तर बघता बघता दुसरे कंप्लीट झालं, दोन षटकाच्या खेळीस धावा पाहायला गेला तर 20 धावा, या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 8 धावा आणि विकेट घेतल्या दोन, म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली। आता उर्वरित 12 चेंडू आहेत आणि 12 मध्ये करायचे धावा 32, उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे 32 धावा। मागील मॅचचा हिरो धामणी टीमचा संतोष गोलंदाजी ट्रॅकवर, तिसरे षटक टाकण्यासाठी सज्ज झाला, 12 मध्ये 32 डिफेंड करायचे तर या षटकामध्ये मला चांगली गोलंदाजी करावी लागेल। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला मोहन, सलामीचा फलंदाज अजूनही सज्ज आहे, पाहूया। बाटी जी काढायला लागले पुन्हा एकदा, इष्टी रक्षक चुकी करतोय पण बघता बघता एक चुकी सिंगल घेतली जाईल, थोडासा फंबलिंग झाला पण लगेच फाईल खेळाडूने का हा झेल सुटलाय, आम्हाला धावा करायचे आहेत आणि मात्र धावा करण्यासाठी आम्ही कसंही करू चित्त्यासारखं धावू आक्रमण करू आणि त्या दृष्टिकोनाने फलंदाजी करावी लागेल। आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एक ताकदवर फलंदाज पाहतोय काजलवीर संघाचा, हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा हलकासा फ्लिक केला, नक्की सिद्दीक जे बाबे सांगत असतात मोठा सिरा। युवराज विनोद भोईर, आपण जर कुठे असाल या मैदानाच्या अवतीभोवती असाल तर आपले घरून तुमच्यासाठी सूचना आल्या, आपल्याला घरी बोलवलंय, म्हणजेच क्रिकेट पाहण्यामध्ये एवढं मग्न झालाय असलाच तर जा घरी, वाट पाहतात आपले मम्मी पप्पा। लोअर फुटो चेंडू होता, बॉल बॅक ड्राईव्ह फटका आणि पाहतोय स्वतः गोलंदाजाने अडवला चेंडू आणि रनआउटची विकेट पाहायला भेटते, विकेट सॅक्रिफाईस। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटे टीम काजलवीर संघाचा प्रमोद, सातत्याने प्रयत्न करावे लागतील टीम काजलवीर संघाला, चेंडू मात्र कमी होत चालले, धावा वाढत चालल्यात आणि फ्रंट लाईट सुद्धा चालू होईल आता थोड्याच वेळात। धर्मवीर चषक एन्जॉय करता मित्रांनो, समीकरण राहिले 9 चेंडू 30 धावांची गरज आहे। पुढचा चेंडू पुन्हा एकदा लाजवाब चेंडू, अफलातून चेंडू, मॅग्निफिशंट चेंडू, गुडलेन स्पॉटवर चेंडू रिलीज झाला, चेंडूने मात्र उचली घेतली आणि इष्टीरक्षक गणेश त्याच्या हातामध्ये जाऊन विसावला, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला। एक चांगली गेंद को चांगला गोलंदाज म्हणून चांगला म्हणलं जात आहे आणि जो खराब गोलंदाजी करत असतो त्याला सुद्धा सांगले जात आहे प्रॅक्टिस कर आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी कर। आज प्रेक्षक राजे आमचे मान्यवर सुद्धा ही मॅच एन्जॉय करतात। पुन्हा एकदा हलकासा फ्लिक केला, चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातो आहे एका धावेसाठी, एका धावेने फक्त स्ट्राईक रोटेट होणार आणि आपल्या अकाउंटमध्ये एक धाव वाढली जाईल। शेवटचा चेंडू असेल म्हणजेच 7 चेंडू 29 ची गरज असेल। तर टीम यापुढील मॅच असेल, विनंती असेल दोन्ही संघ, दोस्ती ग्रुप खर्डी संघ आणि ओवी बिरवाडी संघ। फटका सूर एक आहे लेग साईडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतोय, वन बाउन्स हा चेंडू लेट पण थेट येतोय धर्मवीर चषकाचा, मिलेगरांच्या अर्थ बेडा होगा पार हे लगा चौकार। टॉस जिंकला दोस्ती ग्रुप खड्डी संघ, क्षेत्ररक्षक घेतलाय। आता उर्वरित 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये करायचे 25 धावा, 6 मध्ये 25 डिफेन्स करण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज आपण पाहतोय गणेश, 18 चेंडू टाकून झाले, चेंडू टाकून झाले 18 आणि 18 मध्ये धावा केल्या,
27 आणि आता उर्वरित चेंडू बाकी आहेत 6 आणि 6 मध्ये करायचे धावा 25 पव्या गणेश पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने फटका फसलाय क्षेत्ररक्षकाला त्याने डिपलाय जेल आणि आता सलामीचा फलंदाज संघर्ष करीत होता तो होतोय फेल साला नवीन बॅटर लगेच मैदानामध्ये एंटर करायचं सातत्याने आम्ही सांगत आहोत जे जे संघ आता खेळण्यासाठी सज्ज होणार आहे त्यांना सुद्धा सांगतोय यानंतर पाहायला गेले तर दुसरी मॅच होणार आहे दुसरी ग्रुप खर्डी संघ आणि त्याला फाईट करणार टीम ओवी बिरवाडी संघ या दोन्ही संघामध्ये टॉस झाला टॉस जिंकला दोस्ती खर्डी संघाने डिसिजन घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ओवी बिरवाडी संघाला तर त्यानंतर पुढची मॅच असेल टीम सापगाव संघ आणि त्याला फाईट करणारी टीम गावदेवी गोल्डन संघ त्या संघाने सुद्धा तयार राहायचं आहे कारण की सातत्याने लो स्कोरिंग मॅचेस झाल्या तर लगेच मॅच पूर्ण होत असतात म्हणून तुम्ही मॅच लागायच्या पहिले दुसरी मॅच लागणार आहे तर आम्हाला पहिले जायचे मैदानावर आणि आपण सज्ज राहायचं आहे रिपोर्टिंग करायचं नवीन बॅटर विनायक पव्या पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवला क्षेत्ररक्षक येतो चेंडूपर्यंत चेंडू अडवला गेला फक्त आणि फक्त एकच धाव पाहायला भेटत आता समीकरण राहिले उर्वरित चेंडू टाकायचे 4 आणि 4 मध्ये करायचे धावा 24 धावा 4 चेंडू 24 चे समीकरण आहे पाहूया गणेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल तर आक्रमण करावं लागेल टीम काजलवीर संघाला सातत्याने आम्ही सांगतोय मेहनत 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 क्रिकेट प्रॅक्टिस 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 आता मात्र फटका सुरेख आहे स्टेट ड्राईव्ह फटका सजवलाय क्षेत्ररक्षकाला पुन्हा एकदा चेंडू अडवला पुन्हा एकदा फेकी होईल पुन्हा कलेक्ट केला जाईल फक्त आणि फक्त एकच धाव 3 चेंडू टाकून झाले 3 चेंडू बाकी आहेत 3 मध्ये करायचे धावा आता मात्र हा फटका लेग साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे चेंडू अडवला जातोय त्याला माहित आहे आम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागेल आम्हाला धावा डिफेन्स करायचे आम्हाला मॅच जिंकायचे धर्मवीर चषकमध्ये तिसरा राऊंड आम्हाला जिंकायचा आहे आणि थेट क्वालिफायची मॅच खेळायचे जो संघ जिंकेल तो क्वालिफायची मॅच खेळेल पाहूया 2 चेंडू 22 गरज गणेश गोलंदाज ट्रॅकवर लेग स्पिन चेंडू पाहायला भेटला टप्पा पडला चेंडूने वळण घेतला जणू काय हातातली जादू दाखवून दिली घर 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 फिरवला आणि चेंडू दाट पाहायला मिळाला आता शेवटचा चेंडू असेल 1 आणि 1 चेंडू करायचे 22 धावा म्हणजे पूर्णपणे हा सामना झुकलाय टीम धामणी संघासमोर पुन्हा एकदा उंचावून मारायच्या नादामध्ये हा चेंडू बावडी लागे दिला क्षेत्ररक्षक धावत आला चित्त्यासारखा त्याने टिपला झेल आणि फलंदाज मैदानामध्ये फेल अशा प्रकारे ही मॅच झाली दोन संघांच्या मध्ये एका साईडला धामणी टीम होती एका साईडला काजलवीर संघ होता मॅच जिंकली धामणी संघाने त्यांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत आणि हारलेल्या संघाचं कौतुक तर दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईनअप करून हँडशेक करायचं आणि मग मैदान सोडायचं